నువ్వు ఇన్స్పెక్టర్ ధనంజయ్, ఇన్స్పెక్టర్ వాడుకో. माझी बायको जुई. नमस्कार. कुठे आहे तुमचा बोलका आरसा? पुन्हा सांगणार नाही. लिपस्टिक आहे. तुम्ही तुमच्या सगळ्या लिपस्टिक्स वाडकरांकडे द्या. अहो पण ही लिपस्टिक माझी नाही आहे, आम्ही कालच कन्फर्म केलंय. अहो नुसतं डोळ्यांनी कन्फर्म करणं आणि केमिकल रिॲक्शननी कन्फर्म करणं यात फरक असतो. प्लीज हॅलो जाधव, मी बोलतोय. हां, लॅब टेक्निशियन्स आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट्सना पाठवून द्या. राकेश देशपांडे, पत्ता डायरीत मिळेल, कंट्रोलनी एंट्री करून घेतली. ओके इन्स्पेक्टर. मिस्टर राकेश, काल काही लिहिलं होतं का? दार नीट बंद करा. म्हणजे दरवाजा नीट बंद नव्हता? नाही, जेव्हा मी वाचलं आणि बाहेर आलो तेव्हा मेन डोर उघडा होता. चला उठा राकेश, उठना प्लीज. आंघोळ कर, मी ब्रेकफास्ट तयार करते. जुई, राकेश, राकेश, आणि आम्ही रात्री झोपताना दार कुलप अगदी व्यवस्थित लावलेत की नाही हे आम्ही नेहमी चेक करूनच झोपतो. परवा चेक केलं होतं? ऑफकोर्स दादा, मी स्वतः कुलप लावली होती आणि जुईने सगळं चेक केलं होतं. इथे काय? टेरेस आहे पण याला कम्प्लीट ग्रिल लावलेली आणि नेहमी कुलूप असतोच. चोरीला काहीच गेलं नसेल. हाऊ डू यू नो? कारण या माणसाचा चोरी हा उद्देश दिसत नाही. मग त्याचा उद्देश काय असेल? तेच तर आपल्याला शोधायचंय. Why don't you have a seat, please? Please, please, please. Mrs. Deshpande. चावीचे किती सेट्स आहेत? दोन, एक राकेशकडे असतो आणि एक माझ्याकडे. अगं नाही, ते तीन आहेत आपल्याकडे. एक माझ्याकडे, एक तुझ्याकडे, एक ऑफिसमध्ये नसतो का? ऑफिसमध्ये का? हो. नाही काय इन्स्पेक्टर, की मी माझ्या कंपनीचे काम म्हणजे आर्टवर्क वगैरे जे मी करतो कधी कधी ऑफिसमध्ये न जाता मी इथेच आपल्या घरी करत असतो. आणि समजा मला ऑफिसमध्ये काही लागलं आणि ही घरात नसेल तर मग मी माझ्या ऑफिसमधल्या कुठल्या तरी माणसाला चावी देतो आणि तो आणि रुटीन बिझनेस. मग ऑफिसमधला कुठलाही माणूस डुप्लिकेट चावी बनवू शकतो की? ॲक्च्युली नॉट. काय की चावीचा संबंध फक्त एकतर दोन डिपार्टमेंटशी येतो, एकतर अकाउंट्स डिपार्टमेंट आणि एक आर्ट डिपार्टमेंट, म्हणजे रोहन आणि मेरी. रोहन, एक मिनिट, रोहन आमच्या खूप विश्वासातला माणूस आहे. येस. आणि मेरी? मेरी पण. ॲक्च्युली ही दोन्ही माणसं मला ऑफिसमध्ये सिनियर आहेत. तुम्ही या कंपनीत आधी नोकरी करायचात? येस. मिसेस देशपांडे, राकेश जॉईन होण्यापूर्वी रोहन तुमच्याशी कसा वागायचा? कसा म्हणजे? कसा म्हणजे जास्त मोकळेपणाने वागायचा का? इन्स्पेक्टर, तुम्हाला असं विचारायचं आहे का की तो माझ्यात इंटरेस्टेड होता का? तसं समजा. नाही हो, रोहनला तर आम्ही लाजाळूचं झाड म्हणतो.
आमच्याकडे जाहिरातींसाठी ज्या मॉडेल्स येतात त्यांच्याशी बोलताना सुद्धा तो चाचरतो. प्रेमात पडणं वगैरे त्याच्या बाबतीत अशक्यच आहे. पण मला एक कळत नाही, तुम्ही रोहन बद्दल का विचारताय? नाही, ही व्यक्ती चोरी करत नाही पण तुमच्या बेडरूम मध्ये शिरते, तुम्हाला इजा करत नाही पण इशारे देते. अशी व्यक्ती मनोरुग्ण असते, तिला स्त्री पुरुषातले नैसर्गिक संबंध सुद्धा पाप वाटतात आणि अशा पापांना सजा देणं हे आपलं कर्तव्य समजतात. म्हणजे हा माणूस आम्हाला हा पुरुष किंवा स्त्री तुमचा खून सुद्धा करू शकते. नाही म्हणजे हा माणूस सापडेपर्यंत आम्ही इथनं बाहेर राहायला जाऊ का, कुठे हिल स्टेशनवर किंवा एखाद्या हॉटेलमध्ये? आणि परत आल्यावर? नाही, परत तर यावंच लागेल ना. मिस्टर राकेश, त्या माणसाला पकडणं हा एकच मार्ग आहे. वास्तवापासून पळून जाणं हा उपाय नाही. मग तो माणूस सापडेपर्यंत मी ऑफिसला जात नाही? नाही म्हणजे हिला एकटं सोडण्यात अर्थ नाहीये ना. या क्षणापासून त्या एकट्या नाहीत. म्हणजे साध्या कपड्यातले पोलीसमन तुमच्या सोसायटीवर आणि घरावर लक्ष ठेवून असतील. मिस्टर राकेश, बिहेव नॉर्मली. असं वागायचं ऍज इफ काहीही झालेलं नाही. ओके, डोंट वरी. ओके, चला वाटक. रिलॅक्स, काहीच काहीच होणार नाहीये. राकेश, अरे कोण असेल ती व्यक्ती? का आपल्याच मागे लागली असेल? काइंडली लेट अस नो युअर रिस्पॉन्स विद इन 15 डेज. युअर फेथफुली काइंडली डू द नीडफुल. जे काही आपण नेहमीचं लिहितो कव्हरेज, जस्ट डू दॅट. ओके. आणि व्हॉट एल्स? राकेश, राकेश, काल रात्री झोपला नाहीस की काय? नाही का, असं का विचारतेस? अरे तुझे डोळे लाल दिसत आहेत, चेहऱ्यावर स्ट्रेन आहे आणि आज डिसोजा ऍड कंपनीत आपली मीटिंग आहे, माहिती आहे ना? मेरी, ही मीटिंग आपण पोस्टपोन केली तर नाही का चालणार? हे बघ, आपल्याला आज हा चेक मिळायलाच हवा, तू काही कर. एनीवे, कम ऑन, लेट्स गो. हॅलो. हां जुई. हां, राकेश आणि मेरी आत्ताच डिसूजाकडे गेलेत. नो, डोंट वरी, मी त्याला आज एकटा सोडत नाही, मी येतो. अगं असं मी आत्तेकडे येणारच आहे ना. ओके ओके, चल बाय. हॅलो. हां बोला. नाही, सगळी दारं बंद आहेत. म्हणजे जुईलीनी बंद केली होती, मी पुन्हा पुन्हा जाऊन चेक करून आलो. हो, झोपण्यापूर्वी पुन्हा एकदा चेक करेन, अर्थात झोप लागली तर. बर बर, निर्धास्त, प्रयत्न करतो. ओके, थँक्यू. कुणाचा फोन होता? इन्स्पेक्टर धनंजय. काय म्हणत होते? म्हणत होते की 10 माणसं सोसायटीवर पळत ठेवून आहेत, कोपऱ्यावर वायरलेस सुद्धा आहे, अगदी निर्धास्त झोपा.
त्यांना सांगायला काय जाते? हे बघ जुली, आपण दुसरं काय करू शकतो? तुझा पुन्हा एकदा दारं चेक करून ये, मी कॉफी करून आणतो. राकेश, मला हे पुन्हा पुन्हा दरवाजे चेक करायचे खरंच खूप कंटाळा आलाय आता. हे बघ, एक एकदा वाटतं ना मला, येऊ देत त्याला, काय करायचं ते करू देत. असं करून कसं चालेल? कमन कमन कमन, चल कॉफी करून आणतो, चल. बंद नव्हता पण रात्री मी दोन दोनदा चेक करून. मी उघड्या दरवाजातून आतमध्ये आलो, पुन्हा बाहेर जाऊन बेल वाजवली. काही बेडरूम मध्ये लिहिलंय का? नाही, मी पाहिलं नाही. कारण राकेश, राकेश काय ग, काय झालं? राकेश ही शेवटची वॉर्निंग, तेच अक्षर, तीच लिपस्टिक. या तुमच्या लिपस्टिक्स, हे तुमच्या लिपस्टिकने नाही लिहिलंय. सर बोला वाटकर. सर, जाधवनं कॉन्टॅक्ट केला होता. काल रात्री सोसायटीच्या आसपास संशयास्पद असं काहीच घडलेलं नाही, पण काल रात्री तो आला होता परत. काय उपयोग झाला, काय उपयोग झाला पोलिसांची मदत घेऊन? काल रात्री त्यांनी आमचं खून केलं असतं मग, आणि हे देखील तुम्हाला आज सकाळी कळलं असतं. ते काही नाही, इट्स फायनल ना. आपण या शहरापासून दूर जाऊया. माझी परवानगी नाही. तुमच्या परवानगीचा संबंध येतोच कुठे मिस्टर धनंजय कर्णिक? संबंध येतो. तुम्ही पोलिसात तक्रार केलीत, आता तुमच्या जीवाची जबाबदारी आमच्यावर आहे. हो, आणि ती तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पार पाडताय. मिसेस जुई, आम्ही आमच्या हालचाली जाहिरातीसारख्या पेपरमध्ये छापत नाही. तुम्ही पोलिसांना कॉन्टॅक्ट केलं हे कोणाकोणाला सांगितलं? कोणालाच नाही. माणूस बाहेरून सोसायटीत आलेला नाही, आतलाच आहे, परिचित आहे. रोहन आणि मेरीचे पत्ते आहेत. येस, रोहन काल सोसायटीतच होता. अगं नाही, तो मला सोडून निघून नाही का गेला? नाही, तो काल सोसायटीतच होता. काल तो मला बोलला होता की तो त्याच्या आत्याला भेटायला आला होता. खूप दिवसात त्यांना भेटला नव्हता, आणि त्याच्या आत्या आमच्याच सोसायटीत राहतात. तिथला नंबर आहे? हो आहे, मी आत्ता लावते. हॅलो, हां नमस्कार, मी जुईली देशपांडे बोलतेय. रोहन आहे का? नाही नाही, सहजच केला होता फोन. थँक्यू. रोहन सकाळीच गेला. वॉटर रिव्हॉल्वर आहे? येस. गुड, आज तुम्ही इथेच थांबायचं, रात्रीसुद्धा. मिस्टर राकेश, आज तुम्ही ऑफिसला जायचं नाही, कारण काही सांगा. आणि हो, एक पोलीस ऑफिसर तुमच्या संरक्षणाकरता घरात आहे हे कोणालाही कळता कामा नये. ओके, बी अलर्ट.
वाडकर साहेब, तुम्ही आमच्याबरोबर जेवलं नाही ते बरं नाही केलं. सॉरी, म्हणजे माझा नाईलाज झाला, सरांनी डबा पाठवला होता म्हणून. उलट मॅडमच्या आजचं जेवायला मला आवडलं असतं. ओके, मी कॉफी करून आणतो. नाही, नको. नाही, मी कॉफी खूप छान करतो. आज कर. करत असाल पण खरंच मला नको आहे. ओके, मी तुझ्यासाठी करून आणतो बस. राकेश, नको प्लीज. खरंच आज अजिबात कॉफी प्यायचा मूड नाही आहे. अरे, मी काय म्हणत होते, आज वाडकर साहेब आपल्याकडे थांबतायत तर वाय नॉट वी गो टू बेड अर्ली. अरे, नाईस आयडिया. काय, दोन दिवस तुम्हाला शांत झोप नाही लागले? प्लीज तुम्ही शांतपणे झोपायला जा, मी आहे ना. प्लीज. मी म्हणजे आम्ही दोघं तिकडे झोपणार आणि तुम्ही इथे एकटे जागे राहणार, बरं दिसत नाही. नाही काय राकेश, ती माझी ड्युटी आहे. प्लीज. थँक्स. थँक्स वाडकर साहेब. ओके, गुड नाईट. गुड नाईट. सॉरी. नो, इट्स ओके. हा सर, मी बोलतोय. ते दोघं बेडरूममध्ये गेले झोपायला. हा, ओके आहे इकडे सगळं. सर्वेलन्सला सांगितलं ना चेक करायला? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काही घडलं का? नाही सर. झोपला नाहीस ना? नाही नाही, पण आता कोणत्याही क्षणी झोपीन असं वाटतंय. ठीक आहे, जाऊन रेस्ट कर. नाही सर, पण मी राहतो ना तुमच्या बरोबर. नाही नाही, अरे नको, आज रात्री सुद्धा जागावं लागेल. तू एक काम कर, तू रेस्ट कर, पण घरी जाऊ नकोस, ऑफिसला जा, मी येतो तिकडे. ओके सर. ओके, बाय. गुड मॉर्निंग इन्स्पेक्टर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय काय म्हणतो आज आपला बोलका आरसा? काहीच नाही. काहीच नाही. हॅलो कंट्रोल, इन्स्पेक्टर धनंजय बोलतोय. राकेश देशपांडे यांची फाईल क्लोज करा. राकेश देशपांडेंची फाईल क्लोज करा. घरावरचा सर्वेलन्स काढून घ्या. इट वॉज अ जोक. त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. हा, रिपोर्ट पाठवून द्या, मी सही करेन. ही माझी जबाबदारी आहे. मग आमच्या जीवाला कोण जबाबदार आहे? कालपर्यंत ही जबाबदारी तुम्ही उचलत होतात. मी आजही जबाबदारी नाकारत नाही. हो, पण मिस्टर राकेश, काय आहे, फाईल पोलीस डिपार्टमेंटनी बंद केली आहे, धनंजय कर्णिकनी नाही. म्हणजे जी कोणी व्यक्ती आहे तिला पोलिसातल्या आतल्या बातम्या कळतात. मला त्याला बेसावत करायचं. काल तो आला होता पण वाडकरांना इथे बघून परत गेला. आता तो आला तर त्याला इकडे वाडकर दिसणार नाहीत. का आज तुम्ही थांबता इथे? आज दिवसा आणि रात्री तुमच्या बिल्डिंगच्या आसपास आमच्या डिपार्टमेंटचा एकही माणूस नसेल. आज रात्री जर कोणी आलंच तर तो असेल. म्हणजे आता मात्र माझा धीर अगदी सुटत चाललाय. मिसेस देशपांडे, प्लीज अहो विश्वास ठेवा माझ्यावर. तुमच्या दोघांच्याही केसाला धक्का लागणार नाही. तुमचा प्लॅन काय? नाही, तो मी सांगणार नाही. का? आमच्यावर एवढा अविश्वास का?
अहो तुमच्यावर अविश्वास दाखवायचं कारणच नाही, पण ही जी कोणी व्यक्ती आहे तिच्यावर तुम्ही तुमच्या जीवापलीकडे विश्वास टाकताय, तुमच्या जीवापलीकडे. इट मे कॉस्ट यू युअर लाईफ, आय मीन इट. मिस्टर राकेश, तुम्ही आज ऑफिसला जायचं पण नेहमीच्या वेळेवर नाही, आयदर खूप लवकर जायचं किंवा उशिरा जायचं, आणि असंच अचानक ऑफिसमधनं निघून अचानक घरी यायचं. ओके मिस्टर देशपांडे, तुम्ही इथेच घरीच थांबायचं, इथे सोफ्यावर बसून राहायचं, दारं खिडक्या लावून घ्यायच्या आणि खिडकीजवळ फिरकायचं नाही. पण का? तुम्ही मला बंदुकीच्या रेंजमध्ये नको आहात म्हणून. जर का मी आज ऑफिसला गेलोच नाही तर नाही का चालणार आहे का? नाही चालणार, सॉरी. इनफॅक्ट तुम्ही लवकर तयार झालात तर माझ्याबरोबर चला प्लीज. सर देशपांडे, प्लीज विश्वास ठेवा आमच्या. दुसरं माझ्या हातात आहेच काय? राकेश तयार झाले तर त्यांना खाली पाठवून द्या, मी त्यांची खाली वाट पाहतो.